7/12 बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शाहूवाडी तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांनी पूर परिस्थितीमध्ये मुख्यालय सोडू नये, आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना तातडीनं मदत करावी, तसंच पूरबाधित गावांचा आराखडा तयार करून त्याचं नियोजन करावं असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. शाहूवाडी तालुक्यातील शासकीय विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शाहूवाडी तहसील कार्यालयाला भेट देऊन तालुक्यातील सर्व शासकीय विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. महावितरणनं पावसाळ्यात 24 तास वीज नागरिकांना उपलब्ध करून द्यावी, गैरसोय होऊ देऊ नये, तर पावसाळ्यात साथीचे रोग उद्भवू नयेत यासाठी आरोग्य विभागानं आपली यंत्रणा सतर्क करावी, औषधाचा साठा भरपूर प्रमाणात ठेवावा, कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील कोल्हापूर ते अंबा दरम्यान रस्त्यावर सूचना फलक लावलेले नाहीत त्यामुळे अपघातांची संख्या वाढून नागरिकांचा बळी जातोय, याबाबत 2 दिवसात संबंधित विभागानं अहवाल सादर करावा, तसंच बांधकाम विभागानं तालुक्यातील रस्त्याची डागडुजी करून पूर परिस्थितीमध्ये रस्ते बंद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, विशाळगडावरील गंजलेले विद्युत पोल बदलण्याचा प्रस्ताव महावितरणनं जिल्हा नियोजन मंडळाकडे सादर करावा असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार रामलिंग चव्हाण, नायब तहसीलदार गणेश लभे, गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार, अभियंता धनंजय भोसले, पोलीस निरीक्षक विजय घेरडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे रोहन महाजन, वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले, डॉ HR निरंकारी, मुख्याधिकारी विद्या कदम, बालविकास प्रकल्प अधिकारी स्नेहल माने, अंकुश गोरे, शिवाजी काशीद, पराग कानडे, महेश गावखंडकर यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.